पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे अमोल डोईफोडे यांनी आपल्या विवाह सोहळ्यात सत्कारावेळी पाहुण्यांना झाडांची रोपे देऊन हार तुऱ्यांवर खर्च होणारे 11,000 रुपये गावातील शाळेला देणगी दाखल दिले. लष्करी सेवेत असलेल्या डोईफोडे यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे एका विवाह सोहळ्यावेळी नवरदेवानं डामडौलाला फाटा देत सत्कारात पाहुण्यांना झाडांची रोपं देत उरलेल्या रकमेतून 11,000 देणगी गावातील शाळेला दिली आहे. सरपंच कल्पजीत डोईफोडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. आसाममध्ये सैन्य दलात सेवेत असणारे जवान अमोल डोईफोडे यांचा विवाह बीड जिल्ह्यातील माणूर येथील शीतल भोगे यांच्याशी संपन्न झाला. विवाहाला उपस्थित राहणारे मान्यवर पाहुणे मंडळींचं स्वागत हारतुरे फेट्यांनी न करता रोपे देऊन करण्यात आलं. तसेच या सत्कारासाठी होणारा खर्च वाचवून 11,000 निधी गावातील डोईफोडे वस्ती शाळेला दिला गेला. याच शाळेत शिक्षण घेऊन डोईफोडे पुढे सैन्य दलात भरती झाले. सरपंच कल्पजीत डोईफोडे यांनी अशा विधायक उपक्रमांसाठी समाजानं पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. अमोल जो देशसेवेसाठी आसाम या ठिकाणी आज कार्यरत आहे, परंतु त्याच्या मनातील भावना आणि आमच्या सर्व कुटुंबाची अशी इच्छा होती की तो ज्या पद्धतीने देशासाठी आज नोकरी करतो आहे आणि आपणही या समाजासाठी सामाजिक उपक्रम राबवला पाहिजे म्हणून सर्वांनी असं ठरवलं की पारंपरिक पद्धतीने जो लग्नामध्ये आवाढव्य खर्च होतो आहे, शाल श्रीफळ फेटे याला फाटा देत आज पाहिलं तर पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे आणि या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपण वृक्ष लागवड करणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून हेच वृक्ष खूप मोठे होतील आणि फुलना फुलाची पाकळी आपला त्याच्यामध्ये सहभाग असेल म्हणून आमच्या सर्व कुटुंबाची अशी संकल्पना होती. एक कल्पना मनामध्ये आली की आपण जर सर्व पाहुण्यांना लग्नामध्ये सत्कार न करता त्यांना प्रत्येकाला जर एक झाड दिलं तर पर्यावरणाचं रक्षण होईल, वृक्ष निसर्गाचंही संवर्धन होईल आणि त्याचबरोबर आज पर्यावरणाबरोबरच जागतिक पातळीमध्ये शिक्षणाचा दर्जा खालवत चाललेला आहे आणि या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचं काम आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोईफोडे वस्ती जी त्या ठिकाणी असणारे शिक्षक पोपट फंदे आणि पाखरे सर चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि अमोलही त्या शाळेत शिकलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये असं वाटतं आहे की आता शाळा नावारूपाला आलेली आहे आणि या शाळेतून मी लहानाचा मोठा झालो, नोकरी लागली आणि म्हणून या शाळेतून उतराई होण्यासाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून त्या शाळेला आज आम्ही लग्नाच्या प्रत्यर्थ देणगी दिलेली आहे की ज्या देणगी स्वरूपाने जी गोरगरीब मुलं आहेत त्या मुलांना त्या देणगीचा निश्चितच फायदा होईल आणि म्हणून हा उपक्रम जो या ठिकाणी आमच्या कुटुंबाला राबवलेला आहे तोच अशाच पद्धतीचे उपक्रम जे सामाजिक आहेत आणि ज्यातून देशसेवा आणि लोकसेवा घडते असे उपक्रम सर्वांनीच राबवावेत आणि आपल्या देशसेवेला आणि सामाजिक उपक्रमांना त्यांनी स्थान द्यावं, अनावश्यक गोष्टी टाळाव्यात आणि चांगला पायंडा पाडावा असं आम्हाला सर्वांना वाटतं. आज माझ्या विवाहानिमित्त विवाहानिमित्त सत्काराचा खर्च टाळून वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षणासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना वृक्ष भेट दिली आणि बचत झालेली रक्कम जिल्हा परिषद प्रतिनिधी शाळा डोईफोडे वस्तीला देणगी देण्यात आली. जिथं मी नोकरी करत आहे तिथं देशसेवा करतच आहे, परंतु अशा सामाजिक उपक्रमातून देशसेवा घडत असल्याने मला आनंद होत आहे. सर्वांना अशा उपक्रमात सहभागी व्हावे मला असे वाटते. डोईफोडे यांनी विवाहप्रसंगी राबवलेल्या या उपक्रमाचं ग्रामस्थांनी कौतुक केलं. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.